हृदय वाटप झाले आहे. त्याच एक मिनिट, त्याचबरोबर 3,300 कोटींची मागणी आलेली आहे. 755 वाटप झाले. आता यामध्ये ती जी आता त्याच्यावर आपण ऐका ऐका, अरे आहे ना सुनील, अरे तुला अजून शेतीचं माहित नाही, थांब ना. अध्यक्ष महोदय, यामध्ये 6,800 कोटी जे रेग्युलर नुकसान झालंय, 6,800 कोटी रुपये, त्यापैकी 6,000 कोटीचं वाटप झालंय, 700-800 कोटीचं वाटप बाकी आहे, हे सुरू आहे. त्याचबरोबर 755 कोटी सततच्या पावसामुळे झालेलं नुकसान, त्याचं वाटप झालंय. 3,300 कोटीची अतिरिक्त मागणी आलेली आहे, त्याची वैधता तपासून त्याची कारवाई होईल. त्याचबरोबर जे अगोदरच्या सरकारने निर्णय घेतलेला 50,000 रुपयापर्यंत, दादा बरोबर आहे ना, रुपयापर्यंत देण्याचा जे रेग्युलर कर्ज फेड करत होते त्यांचा, हे पैसे देखील आपण सुरू केले आणि त्याच्यामधून जवळपास 4,700 कोटीचं वाटप झालेलं आहे. 12 लाख लोकांना एकाच दिवशी 6,90,000 लोकांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात एका क्लिकवर 2,500 कोटी आपण कॅबिनेट मधून दिले. ते 2,500 कोटी एका दिवशी वाटप झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारे सरकार आहे. मागच्या वर्षी एक मिनिट, मागच्या वर्षाचे आकडे अजितदादांना माहित आहेत. 5,800 कोटीचा आकडा, या वेळेचा आपण जवळपास हा आकडा 12,000 कोटी पर्यंत जाणार आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे आहोत, याच वाटप झालंय, आणखी जे उर्वरित आहे ते होणार. विरोधी पक्ष नेते. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता वेळेमध्ये परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान कर्जाचं, पीक कर्जाचं वेळेत परतफेड करणाऱ्यांना, तसंच पावसामुळं, सततच्या पावसामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं त्याच्याबद्दलच, आणि इतर नैसर्गिक संकटामुळे, या 3 मुद्दे त्यांनी सांगितले. अध्यक्ष महोदय, 4,700 कोटी रुपयाचं वाटप 50,000 रुपयाप्रमाणे काही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना झालं असतं ते म्हणतायत, निश्चितपणे मुख्यमंत्री म्हणतात म्हणजे झालंच असेल. पण मुख्यमंत्री महोदय, मला आपल्याला सभागृहाच्या ह्या चर्चेच्या निमित्तानं एक गोष्ट लक्षात आणून द्यायची, अजून फार मोठा वर्ग अजूनही वाटपापासून वंचित आहे, त्याला आजच्या चर्चेच्या निमित्तानं आपण एक शब्द द्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, वेळेत परतफेड करणाऱ्यांना, की बाबा इतक्या तारखेच्या आतमध्ये आमचं सगळं वाटप होईल. कारण तुम्ही ज्या पुरवणी मागण्या दिल्यात त्याच्यात पण काहीतरी सहकार विभागाने 1,000 वर काही कोटी रुपये दाखवलेले आहेत, कदाचित ते त्यालाच असतील. तर ते बाबा 31 मार्चपर्यंत तुम्ही देणार का किती तारखेपर्यंत देणार, ते एक महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या उत्तराच्या निमित्तानं कळावं. दुसरी गोष्ट, आपण सांगितलं 6,800 कोटी रुपयाचं वाटप पूर्ण बाकी होतं, त्याच्यातलं 6,000 कोटी रुपये झालेलं आहे, राहिलेले 800 कोटी रुपये किती काळामध्ये पूर्ण होणार ते एक माहिती आम्हाला या निमित्तानं मिळावी. आणि तिसरं, पावसामुळं जे 3,300 कोटी रुपयाचं मदत करणार होते त्याच्यातली फक्त 755 कोटी रुपये झालेले. आज दोन्ही बाजूच्या, तुमच्याही बाजूचे काही सन्माननीय सदस्य ज्यांच्या भागामध्ये सतत पाऊस पडलेला आहे आणि सततच्या पावसामुळे तिथल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, ते पण सगळी मागणी करतायत. आजही राज्यामध्ये तुम्ही सहज आढावा घेतला तर खूप मोठा वर्ग सततच्या पावसामुळं नुकसान झालेलं असणाऱ्यांना, जी तुम्ही जाहीर केलं, तुम्ही SDRFपेक्षा जास्त जाहीर केलेलं आहे, त्याच्याहीबद्दल आमचं काही म्हणणं नाही, चांगले निर्णय घेतला. पण राहिलेले पैसे ते 3,755 कोटी रुपये सोडून बाकीचे जवळपास 2,500 कोटीपेक्षा जास्तीची ती रक्कम आहे, ती पण म्हणजे 3 रक्कम, एक वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे राहिलेले पैसे, त्याच्यानंतर 800 कोटी रुपयाचे राहिलेले पैसे, आणि सतत पावसामुळे झालेलं नुकसान, या तिन्ही तारखा जर दिल्या तर मग आम्हालाही शेतकऱ्यांना सांगता येईल की बाबा मी सभागृहात प्रश्न उपस्थित राहिलेला होता, इतक्या तारखेच्या आत होणार आहे, अशा प्रकारे उत्तर देता येईल. अध्यक्ष महोदय, अगोदर तर ताई ताई एक मिनिट, आधी तर अजित दादांनी सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे 2 हेक्टर
तीन हेक्टर आपण केले, एसडीआरएफच्या दुप्पट आपण तो निर्णय घेतला, दुप्पट पैसे म्हणजे नियम आपण एनडीआरएफ सगळे बाजूला ठेवले, डबल केलं आपण, ते आपण मान्य केलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे, कारण जे निर्णय घेतला आम्ही तो तुमच्या समोर आहे आणि त्यामुळे जवळपास 6,800 कोटीतले 6,000 कोटी वाटप झालेलं आहे। ते 755 कोटी सततच्या पावसाचं नुकसान आतापर्यंत फक्त घोषणा होत होत्या, परंतु देण्याचं काम आपल्या युतीच्या सरकारने केलेलं आहे दादा।